नमस्कार, मी अर्शिन खान, पोलीस नामामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पुणे जिल्ह्यातील दौंड येथील पोलीस उपाधीक्षकांनी छेडछाड केल्याचा आरोप करीत पुण्यातील एका महिला वकिलाने मुंबई मंत्रालयाबाहेर आज आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेतले. पुणे जिल्ह्यातील दौंड येथील पोलीस उपाधीक्षक यांनी आपल्यासोबत छेडछाड केल्याचा दावा महिला वकिलाने केलाय. या पोलीस अधिकाऱ्याविरोधात संबंधित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून देखील संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जात नाही, त्यावर वरिष्ठांकडे दाद मागितली तरी देखील न्याय मिळत नसल्याने आज त्या महिलेने मंत्रालय परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केलाय. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेतले. पुणे जिल्ह्यातील दौंड येथील पोलीस उपाधीक्षक यांनी आपल्यासोबत छेडछाड केल्याचा दावा महिला वकिलाने केला. या पोलीस अधिकाऱ्याविरोधात संबंधित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून देखील संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जात नाही, त्यावर वरिष्ठांकडे दाद मागितली तरी देखील न्याय मिळत नसल्याने आज त्या महिलेने मंत्रालय परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केलाय. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेतले. पुणे जिल्ह्यातील दौंड येथील पोलीस उपाधीक्षक यांनी आपल्यासोबत छेडछाड केल्याचा दावा महिला वकिलाने केला. मंत्रालय परिसरात असलेल्या पोलिसांना लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्या महिलेला ताब्यात घेतले. आता या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागले. पण आजच्या या घटनेमुळे पुणे पोलीस दलात एकच खळबळ उडाली. या संपूर्ण प्रकरणावर पुणे ग्रामीण अधीक्षक अभिनव देशमुख यांच्याशी पोलीस नामाच्या प्रतिनिधीने संवाद साधला असता ते म्हणाले की या महिलेने पोलीस उपाधीक्षक यांच्या केबिनमध्ये गोंधळ घातला होता. त्यावेळी तिच्यासोबत असलेल्या भोगडा घोषित केलेल्या भारतीय सैन्य दलातील एकाला अटक केली होती, तर महिलेवर 353 गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात कारवाई होऊ नये यासाठी महिलेकडून अशा प्रकारचं कृत्य केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पोलीसनामाला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा पोलीसनामा.